प्रत्येकाला आता पुण्या मुंबईचा पत्ता नकोय, त्याला रायगडचा पत्ता आता व्हायला लागलाय. आणि ती होती सिनारमासची इन्व्हेस्टमेंट. आणि ती इन्व्हेस्टमेंट आल्यावर त्यांनी सांगितलं, या देशामध्ये पहिल्यांदा सिनारमासची इन्व्हेस्टमेंट आली आहे आणि ती रायगडमध्ये आम्ही आणली आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि ते पण सत्तेमध्ये असलेल्या, ती इन्व्हेस्टमेंट एक तर पहिल्यांदा या देशात आली नाही, पहिल्यांदा सिनारमासनी इन्व्हेस्टमेंट जी केली ती इंदापूरला बारामती लोकसभा मतदारसंघात 25 वर्षापूर्वी केली होती. ज्या सी डी देशमुखांचा, नाथपैंचा आणि मधु दंडवेतेंचा यांनी उल्लेख केला, तुमचं भाग्य की ही लेगसी तुमच्याकडे आहे. कारण का आम्ही जेव्हा भाषण करतो, फौजियाताई असतील, वंदनाताई, मी, आम्हाला नेहमी असं वाटतं की जर आपल्या पार्लमेंटमध्ये कधी पुस्तक निघालं तर आमचे आदर्श कोण आहेत, तर आमचे तिन्ही आदर्श हे योगायोगाने कोकणातलेच आहेत. आणि माझा विश्वास आहे की रायगडमधून लोकसभा कोण लढेल वगैरे ह्या गोष्टी पक्ष निर्णय घेईलच, पण एक अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी ज्यांनी अतिशय चांगलं काम पार्लमेंटमध्येही केलं आणि अतिशय काम चांगलं काम त्यांच्या मतदारसंघातही करतात, आणि रायगड हा सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग, मग तिथे रस्ते असतील, पाणी असतील, वीज असेल, चांगल्या शाळा असतील, म्हणजे ज्याला ॲस्पिरेशनल आता म्हणतात, प्रत्येकाला आता पुण्या मुंबईचा पत्ता नकोय, त्याला रायगडचा पत्ता आता व्हायला लागला. नवीन एअरपोर्टही त्याच भागात येणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे गावपण आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीची साथ आणि डेव्हलपमेंट ह्याची अतिशय उत्तम सांगड ही रायगडमध्ये आदितीच्या काळात झाली. अनेक वेळा आदितीने केलं कामही क्रेडिट लोक घेताना मला दिसतात नवीन ह्या सरकारमध्ये. आणि खरं तर मला हसू एका गोष्टीचं आलं की जेव्हा दोन मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यांमध्ये गेले तेव्हा आजच्या सरकारने एक निर्णय घेतला की आम्ही एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणली आणि त्याचा खूप गाजावाजा केला त्यांनी, आणि ती होती सिनारमासची इन्व्हेस्टमेंट. आणि ती इन्व्हेस्टमेंट आल्यावर त्यांनी सांगितलं, या देशामध्ये पहिल्यांदा सिनारमासची इन्व्हेस्टमेंट आली आहे आणि ती रायगडमध्ये आम्ही आणली आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि ते पण सत्तेमध्ये असलेल्या, ती इन्व्हेस्टमेंट एक तर पहिल्यांदा या देशात आली नाही, पहिल्यांदा सिनारमासनी इन्व्हेस्टमेंट जी केली ती इंदापूरला बारामती लोकसभा मतदारसंघात 25 वर्षापूर्वी केली होती पहिला टप्पा. आणि नंतर जी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जी त्यांनी केली ती आदिती जेव्हा पालकमंत्री होती तेव्हा सिनारमासची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये आली ती रायगडमध्ये. आणि त्यांना जमीन द्यायचं काम, सगळं जे काम झालं ते आदिती पालकमंत्री असतानाचं झालं आणि फ्लॉलेसली, म्हणजे कुठलाही गाजावाजा केला नाही तिने, कुठली प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, एवढ्या लाखो करोडोची इन्व्हेस्टमेंट येते, इतक्या नोकऱ्या होत्यात, ह्याचा कुठलाही गाजावाजा न करता अतिशय आदरोत्तक ते लोकं आली, जमीन घेतली आणि त्यांचं काम सुरूही झालेलं आहे. आणि आत्ता हे नंतर जे सिनारमासबद्दल आलं आणि अशा अनेक नवीन गोष्टी झालेल्या आहेत रायगडमध्ये, ज्या ह्या सगळ्या 2.5 वर्षाच्या कालावधी ह्या फक्त आदिती आणि तटकरे साहेबांच्या प्रयत्नातून झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही जी सगळी भाषणं आहेत ह्याच्यात जे गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी केलेले जे अतिशय उत्तम कामं आहेत त्याचाही उल्लेख मला वाटतं, कारण ते जेव्हा दिल्लीत भाषण करतात तर ते काहीतरी महाराष्ट्राचं किंवा रायगडची एक सक्सेस स्टोरी त्यांच्या भाषणात सांगतात. तर ह्या सगळ्या प्रस्तावांमध्ये त्यांच्यातला एक हळवा माणूस, एक अभ्यासू माणूस ह्या पुस्तकात आपल्याला जरूर दिसला, पण त्याच्याबरोबरच एक द्रष्टा नेता म्हणून, एक डेव्हलपमेंट मॉडेल म्हणूनही आम्ही सगळे जेव्हा त्यांची भाषणं दिल्लीत ऐकतो ते बघतो, तर त्याचाही उल्लेख पार्ट 2 असा जर आपल्याला करता आला तर मला वाटतं पुढच्या पिढीला ही पुस्तकं अतिशय उपयोगी आहेत. ज्या सी डी देशमुखांचा, नाथपैंचा आणि मधु दंडवेतेंचा यांनी उल्लेख केला, तुमचं भाग्य की ही लेगसी तुमच्याकडे आहे. कारण का आम्ही जेव्हा भाषण करतो, फौजियाताई असतील, वंदनाताई, मी, आम्हाला नेहमी असं वाटतं की जर आपल्या पार्लमेंटमध्ये कधी पुस्तक निघालं तर आमचे आदर्श कोण आहेत, तर आमचे तिन्ही आदर्श हे योगायोगाने कोकणातलेच आहेत. म्हणजे सी डी देशमुख असतील, मधु दंडवते, यांची पुस्तकं ऐकून तर आम्ही भाषणं करतो आणि रेफरन्स पॉईंट्सला ह्या तिघांचीही भाषणं ही फक्त कोकणातले नसून महाराष्ट्रातले सुपुत्र आणि देशातले उत्तम संसदपटू म्हणून त्यांच्याकडे त्यांची पुस्तकं आम्ही वाचतो. जी काय भाषणं फारशी रेकॉर्डवर नाही आहेत, पण आत्ताची भाषणं रेकॉर्डवर राहतात आणि आजकाल ती भाषणं आजकाल व्हायरल वगैरे तुमच्याकडे करता येतात, पण त्या काळातली त्या सगळ्यांची भाषणं ही काही रेकॉर्ड झालेली नाहीत, ती फक्त टिपलेली आहेत. ती सगळी पुस्तकं पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये आहेत. पण मला आनंद वाटतो आहे की तुम्ही ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करता, कारण अनेक वेळाच उत्तम भाषणं होतात पण आपण डॉक्युमेंटेशनमध्ये सगळे कमी पडतो, आणि ते काम आज अनिकेत
आणि अदिती करतायत ह्याबद्दल मी त्यांचं आभार मानते, कौतुक करते. आणि माझी तुम्हाला विनंती राहील की हे पुस्तकचं ईबुक पण करा आणि हिअरिंग पण करा, कारण आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये सगळी चव्हाण साहेबांची ज्या वास्तूमध्ये आज आपण बसलो आहेत, म्हणजे उत्तम संसदपटू महाराष्ट्रातले आणि देशातले सगळ्यात उत्तम ज्यांची आजही ओळख आहे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण आहेत. आणि चव्हाण साहेबांची सगळी पुस्तकं आम्ही ईबुक्स पण केली आहेत आणि हिअरिंगची पण केलेली आहेत, त्याच्यामुळे त्या सगळ्याचा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, ज्येष्ठ नागरिक असतील, स्टोरी टेलसारखा ॲप असेल, त्याच्यात ही सगळी पुस्तकं सगळ्या पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तृत्व आहे. आणि मला विश्वास आहे की तंत्रज्ञानाचाही उपयोग ह्याच्यासाठी करतील. भावेसाहेब आपण आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. भावेसाहेबांची कालच माझ्या लोकसभा मतदारसंघात ते आवर्जून उपस्थित राहिले होते आणि ते इतकं जोशमध्ये भाषण केलं की मी सगळ्यांना शेवटी सांगितलं की भावेसाहेबांचं वय किती हे सगळे समजून घ्या, कारण का ते असं कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही लढाल की नाही मला माहिती नाही, मी या विरोधात लढणार आहे, आणि घोषणा वगैरे इतक्या जोरात देत होते. आणि त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली आहे जयंतराव की त्यांची इच्छा आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांचं भाषण आपण ठेवावं, त्याच्यामुळे आम्ही ती सुरुवात आमच्या जिल्ह्यापासून केली आहे. पण हा 83 वर्षाचा युवा योद्धा भावेसाहेबांच्या निमित्ताने खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की लढायची जी जिद्द आणि इच्छा आहे ही तुमच्यामध्ये जी दिसते आणि तुमच्या भाषणामुळे आज नवीन पिढी, म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं कोणीतरी युवा नेता आला की नवीन पिढीला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा प्रोत्साहन मिळतं, पण ह्या 83 वर्षाच्या योद्ध्याचा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर आहे. आणि कालचं सगळ्यात जोरात भाषण खरं तर खडकवासल्यात ते आले होते, ते भावेसाहेबांचं आणि तटकरे साहेबांचं कालच्या आमच्या कार्यक्रमात झालं. त्या दोघांच्या मार्गदर्शनाने एक नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या युवकांना केले, तसंच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला सगळ्यांना करावं आणि पुढच्या फक्त इलेक्शनसाठी नाही पण पुढच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी ज्या पद्धतीने आजचं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण हे खरंच कुठे चाललं आहे याचं आत्मचिंतन करण्याची वेळ झाली आहे. ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण खरं तर चाललं आहे, तर आमच्यासारख्या महिलांना असं वाटतं खरंच आपण ह्याच्यासाठी राजकारणात आलो का ह्याचा विचार करायची, थांबून विचार करायची एक समाज म्हणून आपल्याला वेळ आली आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर ही जबाबदारी जास्त आहे की सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी या पिढीने आपल्या सगळ्यांना दिली, तेच संस्कार त्याच्यात सातत्य ठेवून आपल्याला पुढे एक चांगला पक्ष, एक उत्तम राज्य हे चालवायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काय पणावं लागेल, जेवढी कष्ट करायला लागतील ते आपण सगळे संघटित होऊन नक्कीच करूया. महाविकास आघाडीचं काम हे सगळ्यांनी 2.5 वर्ष अति उत्तम पद्धतीने केलेलं आहे. आणि आज जेव्हा आम्ही असेंब्लीची भाषणं बघतो किंवा त्या ज्या गोष्टी होताना बघतो किंवा जयंतरांवर जो आरोप झाला हा खरं तर हास्यास्पद होता, कुठल्याच नियमात बसत होता, त्याच्यामुळे आजची असेंब्ली जी कुठल्याच नियमांनी चालली नाही हे दुर्दैवी आहे. पण ह्याच्यात अरे हे काय चाललं आहे ह्याच्या करण्यापेक्षा ह्याच्या विरोधात मी लढणार आहे. आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, हा देश चालेल तर तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालेल, हा आग्रह आणि हा विचार ह्याच्यासाठी आपल्याला लढायला लागणार आहे. त्याच्यामुळे पुढचे काही वर्ष जबाबदारी आपल्यावर खूप आहे आणि माझा विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आज जे गलिच्छ राजकारण चाललं आहे आणि महाराष्ट्राचा जो अपमान सातत्याने होतोय त्याच्यावर मात करायला हम लढेंगे और जीतेंगे. थँक्यू.